नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईमधील स्थानिक मूर्तीकार मागील कित्येक वर्षांपासून मूर्ती घडवण्यासाठी तसेच मूर्ती विक्रीसाठी प्रशासनाकडे कायमस्वरूपी वा तात्पुरत्या स्वरूपात जागा मागत आहेत. मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. शहरात बाहेरून येणारे धंदेबाईक व्यापारी बेकायदेशीररित्या मूर्ती विक्री करत असतात. अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच मूर्तीसाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी. या प्रश्नावर नवी मुंबईतील मूर्तीकार नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची येत्या सोमवारी भेट घेणार आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. नवी मुंबई शहरातील स्थानिक मूर्तीकार यांनी घडवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र सध्या शहरातल्या स्थानिक मूर्तीकारांची जागे अभावी कुचंबना होत असून गेल्या अनेक वर्षापासूनचा जागेचा प्रश्न आजही जैसे थे आहे. त्यामुळे ही भेट महत्वाची ठरणार आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा येथील भंगार गोदामाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भंगार गोदामात प्लास्टिकसह लाकडी आणि इतर सामान मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अचानकपणे आग लागून भंगार साहित्य भस्मसात झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तळोजा, नवी मुंबई, कळंबोली, पनवेल हे बंब घटनास्थळी जाऊन पोहोचले आणि त्यांनी 5 तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. कळंबोलीसह पनवेल परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून महिलांनी अशा घटनांना प्रतिबंध करावा आणि कायम सतर्क राहावे असे मार्गदर्शनपर परिपत्रक मंगळवारी वटपौर्णिमेनिमित्त पूजेकरिता आलेल्या महिलांना दिले. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी हे परिपत्रक काढले असून महिलांना जागरूक राहण्याचे आवाहनही त्यात करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी सोनसाखळी चोराबाबत माहिती देऊन प्रतिबंध होण्यासाठी सूचना दिल्या, तसेच परिपत्रक वाटप करून परिसरातील महिलांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांची पेरणीची कामे पूर्ण होऊ लागली असून रानावनात झाडाझुडपांना पालवी धरू लागली आहे. अशा वातावरणात सर्वांना ओढ लागते ती रानभाज्यांची. काही दिवसांपासून रानभाज्यांना बहर आला असून पनवेलसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या विक्रीसाठी दिसत आहेत. आवक वाढल्याने प्रतिजोडी 10 रुपयांना मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी रानात कुडा, शेवला, आकुर या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात. या रानभाज्या खायला चविष्ट आणि पौष्टिक असतात. ठराविक ऋतूत येणाऱ्या या भाज्या खवय्यांच्या पसंतीच्या असल्याने त्यांना चांगली मागणी आहे. पावसाळा वाढत जाईल तशा अनेक भाज्या तयार होणार आहेत. आदिवासी स्त्रिया रानावनात फिरून त्या मिळवतात. या भाज्या विकून त्यांना रोजगार मिळतो, आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. सध्या याच रानभाज्यांची आवक अधिक वाढल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात 96.94% विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. 12वीप्रमाणेच 10वीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल ठरला असून मुलींनी बाजी मारली आहे. राज्यभरात 15,68,977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 122 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले असून 90%पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 83,060 इतकी आहे. तर तब्बल 12,210 शाळांचा निकाल 100% लागला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष विकास कामांच्या जोरावर घवघवीत यश संपादित करेल असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी कळंबोली येथे व्यक्त केला. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध विकास कामांचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. कळंबोलीमधील आईमाता मंदिरात झालेल्या या समारंभाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला पाटील
यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या विकास कामांमध्ये उद्यान सुशोभीकरण करणे, स्टॅम्प काँक्रिटीकरण तसेच बेंचेस बसवणे या कामांचा समावेश आहे. पेण तालुक्यातील खारेपाटा शिर्की ग्रामपंचायत क्षेत्रातील शिर्की चाळ नंबर 1 येथील खारभूमी संरक्षक बंधाऱ्याशी निगडीत शेती आणि खाडीच्या मुखाशी असलेल्या उघाडीचे दरवाजे उधाणाच्या भरतीत तुटले, त्यामुळे समुद्राचे खारे पाणी परिसरातील 100 एकर पेरणी केलेल्या भात शेतीत शिरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पेण तहसीलदार कार्यालयात जाऊन माहिती दिली आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात तालुका कृषी विभागाचे अधिकारी योगेश पवार यांची शिर्की चाळ येथे जाऊन पाहणी केली. दरम्यान शिर्की चाळ येथील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची माहिती प्रांत अधिकारी तहसीलदार यांनाही देण्यात आली. याबाबत सखोल माहिती घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. विद्यार्थी आणि पालक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या 10वी परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये पनवेल तालुक्याचा 97.61% निकाल लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. यामध्ये पनवेल तालुक्यातील 11,588 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यामधून 6,065 मुले उत्तीर्ण झाली तर 5,523 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील जवळपास 88 विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने CKT विद्यालय, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, नेरे हायस्कूल, नॅशनल उर्दू हायस्कूल, के पाटील माध्यमिक विद्यालय, महाराष्ट्र स्कूल, मोरू नारायण म्हात्रे स्कूल, बान स्कूल या नामांकित शाळांनी आपला 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. पनवेल महापालिकेचे नगरसेवक नागरिकांना विविध सुविधा देण्याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्याअंतर्गत नगरसेवक अनिल भगत यांच्या नगरसेवक निधीमधून शहरातील कोळीवाडा येथील विसर्जन घाट, कोळीवाडा, स्मशानभूमी, भारत गॅस, रोहिदासवाडा, महावितरण कंपनी यासमोर तसेच नवनाथ मंदिर या ठिकाणी हायमास्ट उभारण्यात आले असून त्याचे मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण झाले. यावेळी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दोन वर्षाच्या अल्पवयीन बालकाची पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 12 तासाच्या आत सुटका केली आहे. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना एका महिलेने अल्पवयीन बालकाला अपहरण करून त्याला भिंगारवाडी येथे लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संजय गळवे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून माहितीच्या आधारे या महिलेस ताब्यात घेतले आणि तिच्याकडे बालकाबाबत चौकशी केली असता तिने ते मूल स्वतःच्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या मुलाची सुखरूप सुटका केली. शेवंता एकनाथ काटकरी या महिलेला ताब्यात घेतले आहे. दिबांच्या स्मृतिदिनी होणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या पत्रकार परिषदेमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यात याव्यात यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन होणार आहे. तसेच आमचा धडक मोर्चा काही हजारोंच्या संख्येने असणार असल्याने राज्य सरकारला त्याची नोंद घ्यावीच लागेल असा इशारा देण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,
माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उरण परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे, त्यामुळे धरणात आता 15 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. यापूर्वीच पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या 1.5 लाख उरणकरांना गुरुवारी रात्रीपासूनच धरणातील डेड स्टॉकमधून पाणी पुरवठा करण्याची वेळ MIDC वर आली आहे. उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई हे एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील 37 ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी रानसई धरणाची पाणी पातळी खालावली, त्यातच पावसाने दडी मारल्याने रानसई धरणातील वापरातला पाण्याचा साठा काल संपुष्टात आला आहे. धरणाच्या डेड स्टॉकमध्येही 30 जूनपर्यंतच पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पदभरती परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी MPSC ने 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC ने पदभरती परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा लागू करण्याचा निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या निर्णयात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. परंतु MPSC च्या कमाल संधी मर्यादेच्या नियमामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी काही उमेदवारांना अर्ज सादर करता आला नसल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना आगामी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता यावे यासाठी देशमुख आणि मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्यात मतदान करता यावे यासाठी बंधपत्रावर 1 दिवसाचा जामीन मंजूर करण्याची मागणी देशमुख आणि मलिक यांनी याचिकेद्वारे केली होती, परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. याआधी राज्यसभा निवडणुकीत देशमुख आणि मलिक यांना मतदान करता आले नव्हते, त्यावेळी देखील त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र न्यायालयाने त्यांना मतदान करण्यास मज्जाव केला आणि आताही हायकोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. लष्करातील अग्निपथ या नव्या भरती योजनेअंतर्गत हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होणार आहे. एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी ही माहिती दिली. एअर चीफ मार्शल चौधरी पुढे म्हणाले की भारत सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत सशस्त्र दलात तरुणांची भरती केली जाऊ शकते. मला कळवण्यात आनंद होत आहे की पहिल्या भरतीसाठी तरुणांची कमाल वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण या भरतीसाठी अर्ज करतील. दरम्यान केंद्र सरकारच्या या योजनेबाबत लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्षे भरती योजना थांबवण्यात आली होती. आता इच्छुक तरुणांनी अग्निवीर म्हणून लष्करात दाखल होण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.